स्वागत बातमी आहे सोलापूर मधून। सोलापुरात मराठा आरक्षण परिषद पार पडली। मराठा आरक्षण चळवळीकडे दुर्लक्ष करू नका, मराठा आरक्षण समितीचा शिंदे फडणवीस सरकारला इशारा। सोलापुरात सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा आरक्षणाचा लढा बुलंद करण्यासाठी राज्यव्यापी मराठा परिषद पार पडली। मराठा समाजातील पुन्हा चालू झालेल्या चळवळीकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा मराठा आरक्षण समितीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारला देण्यात आलाय। या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेचा मुख्य हेतू हा आहे की घटनात्मक 50% मर्यादेमध्ये विद्यमान कायद्याच्या अंतर्गत 50 आम्हाला आरक्षण देण्यात यावं। त्याचे आम्ही तीन पर्याय शासनाकडे ठेवत आहोत। त्यातला पहिला पर्याय हा आहे की 1 जून 2004 निर्णयानुसार शासन निर्णयानुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आरक्षणात आहेत, कुणबी जातीच्या पोटजाती म्हणून आणि इतर जातीच्या पोटजातींनाही असंच आरक्षण दिलेलं आहे। आम्ही ओबीसी मधनं 50% आतून आरक्षणाचा ठराव आज या ठिकाणी केलेला आहे। तर आमची शासनाकडे मागणी आहे की हा जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीच्या अंतर्गत जर आरक्षण देत नाही तोपर्यंत नोकर भरतीची मेगा भरती आहे ती आम्ही मराठा समाज होऊ देणार नाही। त्याचबरोबर जे काही सरकारनं जे काही ओबीसींसाठी राजकीय आरक्षणासाठी जे काही बेकायदेशीर जे ठराव करून जे चाललेलं आहे त्याला देखील आम्ही विरोध करू। जे